मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आज आहे संविधान दिवस आणि संविधान दिनाच्या मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो तसेच आजच्या दिवशी महाराष्ट्रात मुंबईमध्ये जी अतिशय दुर्दैवी घटना घडली होती ती म्हणजे सव्वीस अकराचा हल्ला या हल्ल्यामध्ये अनेक आपले बांधव शहीद झाले जवान शहीद झाले पोलीस कर्मी जन शहीद झाले त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो मित्रांनो आज मराठा समाज रस्त्यावर उतरून आरक्षणाची लढाई लढतोय अनेक समाज बांधव आपल्याला मदत करतायत भले त्यांची जात कोणतीही असताना परंतु ते तळमळीने आपलं आरक्षण भेटावं म्हणून मदत करतायत परंतु या महाराष्ट्राचं राजकारण हाकणारे प्रस्थापित नेते जे आजकाल प्रसिद्धी माध्यमांपुढे येऊन अतिशय प्रक्षोभक असे वक्तव्य करतात जेणेकरून दोन समाजामध्ये भांडणं लागली पाहिजे कारण कालपर्यंत भुजबळ साहेब करत होते आज हा एक मातेफिरो माथेफिरो आला आणि तो म्हणतोय की जातीवादी पिलावळींना आरक्षण पाहिजे मराठ्यांना जातीवादी म्हणतोय आजपर्यंत तो, तो शरद पवारांना खालच्या भाषेत टीका करत होता शरद पवारांच्या आडून आज आजवर सुद्धा तो मराठा समाजावरच गरळ ओळखत होता परंतु आजवर शरद पवारांचे जे विरोधक आहेत त्यांनी त्यांना अतिशय गुदगुल्या होत होत्या परंतु कसं असतंय म्हातारी मेली तर चालेल पण काळ सोकाळ होता कामा नये त्यातलंच हे एक उदाहरण झालं का याला ज्यांनी ज्यांनी डोक्यावर घेतलं तो आज त्या सर्वांना धडधडीत चपराक मारून गेलाय हा मराठ्यांना असं कसं काय बोलू शकतो याच्या मागं कोण आहे याचा बोलवता धनी कोण आहे हे प्रत्येकानं ओळखून घेतलं पाहिजे आणि मराठ्यांनी प्रत्येकानं आरक्षणासाठी लढलं पाहिजे मराठ्यांचं आरक्षणावरचं लक्ष हटवण्यासाठी अनेक प्यादे बाहेर काढले जातील त्यामुळे मित्रांनो अति उत्साहीपणात जाऊ नका आणि कोणतेही चुकीचं स्टेटमेंट किंवा चुकीचं पाऊल उचलू नका जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन किंवा जरांगी पाटलांना पुढे जाऊन या गोष्टींची भरपाई करावी लागल त्यामुळे संविधानिक पद्धतीनं आपण आरक्षण मागूया जोपर्यंत आपलं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मोठ्या ताकदीनं जरांगी पाटलांच्या सोबत राहूया भले त्यांनी कोयत्याची भाषा केली भले त्यांनी जरांगी याद राख अशा अनेक धमक्या दिल्या तरी सुद्धा आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही मित्रांनो भुजबळ साहेब जोपर्यंत टीका करत होते तोपर्यंत ते थोडी एक लिमिट्स पाळत होते परंतु हा भुजबळ साहेबांच्या टीकेनं किंवा भुजबळ साहेबांच्या वक्तव्यानं कमी अशांतता माजवली जात होती परंतु हा एक शिल्कीतला प्यादा आहे हे कायम असं असंस्कृतपणे राजकारणात किंवा प्रस्थापित नेत्यांना किंवा महाराष्ट्रातल्या खास करून मराठ्यांना हा टार्गेट करत असतो त्यामुळे याला बरोबर अशा सिच्युएशनला बाहेर काढलं की जेणेकरून भुजबळ साहेबांच्या वक्तव्यानं जे झालं नाही ह्याच्या वक्तव्यानं झालं पाहिजे कारण तो हा डायरेक्ट हिट करतोय आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की याला कोणी पोचलाय याला कोणी पाळलंय म्हणून मराठ्यांनी अशा पिलावळींना वेळ वेळोवेळी आवरलं पाहिजे परंतु मित्रांनो आता ही आरक्षणाची वेळ आरक्षण मागण्याची वेळ आहे आता आपण कोणत्याही गोष्टींना कोणत्याही टिकेट टीका टिप्पणीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे कारण आत्ता जर आपण आपला कंट्रोल सुटला आपण जर आता आप आपला संतुलन सं बिघडलं तर यांना तेवढंच हवं आहे की जेणेकरून ह्या मराठ्यांचं संतुलन बिघडलं पाहिजे आणि हे आरक्षण चिघळलं पाहिजे जेणेकरून आपल्याला डायव्हर्ट करता येईल आणि आरक्षणावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हटवता येईल तर मित्रांनो असं करू नका थोडंसं संयमानं घ्या जय जाऊ